परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. करंबेळी येथील रेशनिंगच्या दुकानातून 38 कुटुंबियांना धान्य मिळत नसल्याने त्यांनी तहसीलदार पनवेल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. पनवेल तालुक्यातील करंबेळी येथील राजू बेंडू भगत व इतर रहिवासी यांच्या कुटुंबांना व अनेकांना एप्रिल महिन्याचे रेशनिंगचे धान्य मिळालेले नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच महिन्याच्या कोणत्या तरी एका दिवशी धान्य वाटप केले जाते याबाबत दुकानदाराला विचारणा करून त्याच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे आदिवासी बांधवांनी केली आहे. तसेच दुकानात तक्रार वही नसते आणि धान्याच्या पावत्या दिल्या जात नाहीत व दुकान वेळेत सुरू नसते अशा तक्रारी या निवेदनात करण्यात आल्या आहेत. रेशनिंग दुकानदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. माझं नाव राजू बेंडू भगत, राहणार करमेळी. मला राशन दुकानातून धान्य भेटत नाही वेळेवर, दुकान वेळेवर बंद असते, धान्य पावती भेटत नाही, ही नोंद वही नाही. त्यासाठी आम्ही तहसीलदारामध्ये आलो तक्रार देण्यासाठी, आम्हाला हक्काचं धान्य मिळावं म्हणून, चौकशी व्हावं म्हणून, याची चौकशी व्हावं म्हणून. आम्ही काही वेळेवर आम्ही आलो, आम्हाला धान्य काही मिळत नाही त्या टायमावर, आणि आम्हाला त्याच्यासाठी आम्ही तक्रार दे आलो इथं तहसीलदारला. आणि आमचा आकाशा धान्याचा आम्हाला मिळायला पाहिजे. आम्ही काही त्याची कारवाई करतो ना, आम्हाला मिळतच ना टायमावर कवाच. मी खरं वेळेवरशी आलो, आम्हाला राशनचं धान्य भेटलं नाही, त्याच्याकरता आम्ही आलो चंदाराला, आम्हाला धान्य मिळावा, तक्रार दिलेली आहे, कळकळ घेईल, कारवाई करावा. धान्य मी खरं वेळेवरशी आलो, धर्म गोमा पारदी. आणि राशन आमचा करवेळचा येतो तो टायमात आम्हाला मिळत नाही, त्याच्यामुळं आम्ही तहसीलदारला आलेलो आहोत. आणि त्याची कळकळी आमची घेण्या पाहिजे, आणि आमची वेळोवेळी धान्य मिळालं पाहिजे.